देवेंद्रजींचे एन्काउंटर करा अशी भाषा आहे. एन्काउंटर करा म्हणून काय काय इन्सिडेंट्स आहेत ते भीत नंतर तुम्हाला आम्ही सम्राट पाठवून देऊ. टाइमचे वर्ग आहे बाकी सगळं टाइमच्या वर्गात ते आप लगा रहे हो पहले तरी आयुक्तांपर्यंत पोहोचवा. सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे आम्ही गर्दी तिकडे नको. तुमच्या मार्फत तात्काळ जाऊ द्या. कारण गेले 8 दिवस देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर अश्लील भाषेत ट्रोल होत आहेत. वेगवेगळ्या विक्षिप्त प्रकारचे कार्टून्स काढली जात आहेत आणि आम्ही वाद नको म्हणून लेटगो करत होतो. ते प्रमाण वाढलंय शिवसेनेवर अशा प्रकारचं झालं तर जिल्हा प्रमुखांनी जाऊन त्याला कानफडवलं त्यांनी माफी मागवली. ही पद्धत आपल्या पोलीस कायद्याच्या राज्यात आम्हाला अपेक्षित नाही. म्हणून आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलोय. खरं म्हणजे पोलिसांचंच काम होतं. तुमचं सायबर सेल असेल गुप्तहेर खाते या गोष्टी त्या त्या वेळेला जर थांबवल्या असल्या तर तुम्हाला तक्रार दिल्यावर असे व्हायला नको. तर ते दुर्दैवानं झालं नाही. तर त्या संदर्भातलं आम्ही आपल्याला निवेदन देतोय. आपण तात्काळ आयुक्तांकडे पोहोचवा अशी आपल्याला विनंती आहे. अरे वैसे नाही तुम्हाला काय काय झालं ते गोष्टी दाखवतो. तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट दाखवून काही दाखवतो गणेश दुधीकर माझ्याकडे एक दिली. तुमच्याकडे एकच दिले पाठी बसायची की नाही. नमस्कार नमस्कार सर रेडी दरेकर साहेब काय म्हणणार आज तुम्ही जे निवेदन दिले डिसिप्लिन काय. राज्याचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर ज्या अश्लील पोस्ट विकृत स्वरूपाच्या कमेंट्स व्यंगचित्र या ठिकाणी करण्यात आलेत मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आणि परंपरेला ते शोभा देणारी नाहीत. आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या घटनेला मानणारे कार्यकर्ते पक्ष असल्याकारणानं आज रितसर पोलिसांकडे या विषयाची तक्रार दिलेली आहे. ज्यांनी अशा प्रकारच्या कमेंट्स केल्यात त्यांना त्या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि मी यानिमित्तानं सरकारलाही सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी संयम बाळगतो. गेले 7-8 दिवस या ठिकाणी अशा गोष्टी होत असताना खरं म्हणजे पोलिसांचं काम होतं त्यांनी त्यांना शोधून कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु का झालं मला माहीत नाही. इतर छोट्या आमच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट केल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले मग इथे या ठिकाणी सापत्नपादाची भावनूक पोलिसांकडून सरकारकडून दिसते. आणि मला अपेक्षा आहे की पोलिसांनी कारवाई करावी आणि आमच्या संयमाला कुठे या ठिकाणी बांध आमचा संयमाचा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. कारण आमचा संयम ही जर आमची दुर्बलता अगतिकता समजत असाल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा जशास तसं उत्तर देईल हा इशारा सुद्धा या निमित्तानं मी देऊ इच्छितो. पोलिसांचं काय म्हणणं. पोलिसांनी निवेदन घेतलेलं आहे. आता ते निवेदन
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे जाईल आणि त्यांचं सायबर सेल, गुन्हे विभाग, गुप्तहेर विभाग असे सगळे एकत्रित या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करतील असा विश्वास आहे. धन्यवाद.